नमस्कार, आज आपण गणेशोत्सव या विषयावरती निबंध पाहणार आहोत आणि इतर विषयांसाठी देखील विविध निबंध तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये मिळतील। तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। चला आपण सुरुवात करूया। गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे। हा उत्सव पूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो। गणपती बाप्पांचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते। सर्व घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेश मूर्तींची स्थापना केली जाते। गणपतीला दुर्वा व लाल फुले अर्पण केली जातात। मोदक तयार करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखविले जाते व नंतर प्रसाद वाटला जातो। गणरायांचे भक्त मोठ्या उत्साहाने गणेश मूर्तीची पूजा व आरती करतात। पूर्वी हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा। 1893 साली लोकांमध्ये एकी निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत चालू केली। 10 दिवस हा सण आनंदाने साजरा केला जातो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते। तलाव, नदी आणि समुद्राकडे भक्तांची असंख्य गर्दी असते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सारेजण आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेतात। तर मुलांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्की करा। थँक्यू।